एकूणच राज्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत फॉर्म भरायची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे सर्व ठिकाणच्या भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत परंतु आज ताग्यात एक या क्षणापर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार पक्षाच्या वतीनं जाहीर झालेला नाही पक्षाकडे नावं आहेत गेल्या अनेक वर्षापासून मतदार नोंदणी देखील पक्षाच्या माध्यमातून उमेदवाराच्या मा माध्यमातून करण्यात आली त्यामध्ये धनंजय विसपुते आहेत राजेंद्र विके आहेत मीनाक्षी पाटील आहेत परंतु उमेदवार ठरवत असताना पाच जिल्ह्याचा विचार करताना हा उमेदवार ठरवण्यास विलंब होत आहे परंतु आज किंवा उद्या हा उमेदवार जाहीर होईल या तीनपैकी होईल की, हो की, हो की वेगळंच होईल ही उत्कंठा मतदारसंघाला लागलेली आहे परंतु पक्षश्रेष्ठी प्रदेशाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे नेते आणि कोर कमिटी या संदर्भामध्ये लवकर निर्णय घेईल परंतु काहीतरी वेगळाच निर्णय लागेल अशी उत्कंठा देखील मतदारसंघातल्या लोकांना आणि नेत्यांना देखील लागलेली आहे